विश्व मराठी संमेलनाच्या या अतिशय सुंदर कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित असलेले ज्यांच्या संकल्पनेतून विश्व मराठी संमेलनाची सुरुवात झाली ते महाराष्ट्राचे शिक्षण आणि मराठी भाषा मंत्री श्री दीपक केसरकरजी, माजी मंत्री आणि ज्येष्ठ नेते श्री गणेश नाईकजी, सन्माननीय ज्येष्ठ आमदार मंदाताई म्हात्रे, श्री ज्ञानेश्वर मुळेसाहेब, श्रीमती मनीषा पाटणकर आणि या ठिकाणी उपस्थित असलेले भारताच्या विविध भागातून आलेले आणि जगाच्या विविध देशातून आलेले माझे सर्व मराठी भगिनी आणि बंधूंनो, आत्ताच केसरकर साहेब चांद्यापासून बांद्यापर्यंत असा उल्लेख करत होते। या मंचावर आम्ही चांद्यापासून बांद्यापर्यंतच आहोत, कारण मी चांद्याचा आहे। माझं जे गाव आहे, मूल जिथे माझी शेती आहे, ते चंद्रपूरमध्ये आहे आणि केसरकर साहेब बांद्याचे आहेत, त्यामुळे या मंचावरच आम्ही चांद्यापासून बांद्यापर्यंत आहोत। आणि असा हा जो आपला महाराष्ट्र आहे, जो विविध प्रकारच्या वैविध्याने नटलेला आहे, त्याचं जे एक बृहत स्वरूप आहे, त्याचं जे वैश्विक स्वरूप आहे, ते स्वरूप या विश्व मराठी संमेलनाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं। खरं म्हणजे आपल्या सर्वांनाच माहिती आहे की छत्रपती शिवरायांनी जो महाराष्ट्र धर्म आपल्याला शिकवला, हा महाराष्ट्र धर्म कुठल्या जाती धर्मापुरतं मर्यादित नव्हता, तर संत ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलेला जो वैश्विक धर्म आहे, त्या धर्माचाच एक भाग म्हणजे आपला महाराष्ट्र धर्म। आणि म्हणून जेव्हा आपण मराठी म्हणतो, त्यावेळी केवळ भाषा नाही, तर त्या भाषेसोबत एक फार मोठी संस्कृती देखील आपल्याला त्याच्याशी जुडलेली पाहायला मिळते। आणि खरं तर आपण असं म्हणू शकतो की जेव्हा आपण हिंदू शब्दाचा वापर करतो, तर सुप्रीम कोर्ट असं म्हणतं की हा धर्मवाचक शब्द नाहीये, भारतीय जीवन पद्धती म्हणजे हिंदुत्व। तसंच महाराष्ट्रात राहणारा किंवा महाराष्ट्र धर्म जाणणारा हा जगात कुठेही असो तो मराठी, अशा प्रकारे आपण त्याचा उल्लेख हा या ठिकाणी करतो। आणि म्हणूनच मराठी मातीचा गुणच हा आहे की या मराठी मातीत वैश्विकता आहे। आपल्या प्रत्येकाच्या मनात, स्वभावात ही वैश्विकता दडलेली आहे। खरं म्हणजे जेव्हा आपण मराठी म्हणतो, महाराष्ट्र म्हणतो, ते महाराष्ट्र म्हणजे काय, तर 12व्या शतकामध्ये ज्ञानेश्वर माऊलींनी पसायदान मागितलं आणि त्याच्यामध्ये खऱ्या अर्थानं ते पसायदान मागत असताना त्यांनी विश्वात्मक धर्माचा विचार त्या ठिकाणी केला आणि दुरितांचे तिमिर जाओ, विश्वस्व धर्म सूर्य पाहो, जोजे वांशील तोते राहो प्राणी जात, अशा प्रकारचा विचार मांडत असताना सगळ्यांच्या कल्याणाचा विचार हा माऊलीने त्या ठिकाणी मांडला। हा जो वैश्विक विचार आहे, हा वैश्विक विचार म्हणजे महाराष्ट्र धर्म, हा वैश्विक विचार म्हणजे मराठी माणूस, हा वैश्विक विचार म्हणजे आपला बृहन महाराष्ट्र। आणि मी तर असं म्हणेन की महाराष्ट्र म्हणजे काय, मराठी म्हणजे काय असं जर कोणी विचारलं, तर महाराष्ट्र म्हणजे स्वराज्याचा मंत्र देणारे छत्रपती शिवराय, महाराष्ट्र म्हणजे लोकशाही मजबूत करणारे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महाराष्ट्र म्हणजे शिक्षणाचं महत्व सांगणारे महात्मा ज्योतिबा फुले, महाराष्ट्र म्हणजे स्त्रियांचं हित जपणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, महाराष्ट्र म्हणजे समतेचा मंत्र देणारे
राजश्री शाहू महाराज, महाराष्ट्र म्हणजे देशाचं वैभव जपणाऱ्या आणि समस्त देशांमध्ये आमच्या मंदिरांचं पुनर्स्थापना करणाऱ्या अहिल्याबाई होळकर, महाराष्ट्र म्हणजे खऱ्या अर्थानं आम्हाला शोभा देणाऱ्या राजमाता जिजाऊ, महाराष्ट्र म्हणजे वंचितांचा आवाज रशिया आणि जर्मनीपर्यंत नेणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, आणि महाराष्ट्र म्हणजे मानव धर्म आणि मानव कल्याण सांगणारी आमची वारकरी संप्रदायाची परंपरा संत एकनाथ महाराजांपासून तर अगदी जगद्गुरु तुकाराम महाराजांपर्यंत हा जो काही एक आमचा प्रवास आहे हा खऱ्या अर्थानं महाराष्ट्र आहे. महाराष्ट्र म्हणजे ज्यांना राष्ट्रसंत अशी उपाधी मिळाली ते आमचे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. महाराष्ट्र म्हणजे ज्यांनी स्वच्छतेचा मंत्र दिला ते संत गाडगे बाबा. महाराष्ट्र म्हणजे ज्यांनी एकही अक्षर न शिकता आपल्या ओव्यातनं खऱ्या अर्थानं जीवनाचा अर्थ समजावून सांगितला त्या बहिणाबाई. आणि महाराष्ट्र म्हणजे ज्यांनी मराठीला अनेक शब्द दिले ते वीर सावरकर म्हणजे महाराष्ट्र. असं या ठिकाणी जर मी म्हटलं तर मला असं वाटतं की ते काही चुकीचं होणार नाही. म्हणूनच मला असं वाटतं की या वैश्विक गुणांमुळेच आज जगाच्या पाठीवर सगळीकडे मराठी माणूस आपल्याला पाहायला मिळतोय. महाराष्ट्र अमेरिकेतही राहतो, महाराष्ट्र मॉरिशसमध्ये राहतो, महाराष्ट्र बहरीनमध्ये राहतो, महाराष्ट्र जर्मनीत राहतो, महाराष्ट्र दुबईमध्ये राहतो, महाराष्ट्र जपानमध्ये राहतो. जगाच्या पाठीवर कुठेही गेलं तरी देखील एक महाराष्ट्र त्या ठिकाणी राहताना आपल्याला दिसतो. आणि मी स्वतः मागच्या वर्षी रशियाला गेलो, जपानला गेलो आणि मॉरिशसला गेलो आणि त्या तीनही ठिकाणी आपल्या मराठी बांधवांनी ज्या प्रकारे माझं स्वागत केलं, ज्या मराठमोळ्या पद्धतीनं माझं स्वागत केलं, मला तर प्रश्नच पडला की मी मॉरिशस किंवा जपानला आलो आहे की पुण्यामध्ये आलो आहे. इतकं अस्सल मराठी पद्धतीनं केलेलं हे स्वागत खऱ्या अर्थानं मराठी धर्म, महाराष्ट्र धर्म आणि जी आमची मराठी संस्कृती आहे ही संस्कृती त्या ठिकाणी जिवंत ठेवण्याचं काम आमच्या या सगळ्या लोकांनी केलं. कालच जे आमचं दुबईतील महाराष्ट्र मंडळ आहे यांनी मला एक शुभेच्छा संदेश मागितला आणि त्याचवेळी त्यांनी सांगितलं की आता आमचं नवीन मंडळ आलंय, आम्ही काय नवीन कार्यक्रम घ्यावेत ते आम्हाला सुचवा. खरं म्हणजे मी मनामध्ये म्हटलं की कार्यक्रम असा घ्या की जो ज्याच्याकडे जगाचं लक्ष लागलं पाहिजे. जसं मागच्या वर्षी 2022 आमच्या मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांनी एक कार्यक्रम केला की ज्याच्याकडे सगळ्या लोकांचं जगाचं लक्ष लागलं आणि संपूर्ण जग पोळे लावून पाहत होतं, तर अशा प्रकारचा एखादा कार्यक्रम हा तुम्ही करा. पण मी त्यांना असं सांगितलं की सध्या सगळं जग राममय झालेलं आहे आणि प्रभू श्रीरामांच्या आगमनामुळे केवळ भारतात नाही तर संपूर्ण जगामध्ये एक वेगळं चैतन्य आलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आज प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठेकरता जगभरातले पाहुणे त्या ठिकाणी आले, कित्येक देशामध्ये मोठे मोठे सोहळे झाले. कॅनडामध्ये तिथल्या वर्तमानपत्रांनी छापलं की गुलामीची मानसिकता पुसून टाकण्यासाठी भारतानं मोठं काम केलं. नॉर्वे, इस्रायल यासारख्या देशांमध्ये मोठे कार्यक्रम झाले. अमेरिकेत तर अनेक मंदिरांमध्ये खूप मोठे कार्यक्रम या निमित्ताने झाले आणि टाइम स्क्वेअरचे 300 ठिकाणी या कार्यक्रमाचा थेट सोहळा आपल्याला पाहायला मिळाला. पॅरिसमध्ये देखील एक मोठी रथयात्रा या ठिकाणी निघालेली आपण पाहिली. आणि म्हणून मी त्यांना सांगितलं की राम एक वैश्विक सत्य आहे, त्यामुळे तुम्हाला कार्यक्रम घ्यायची आहे तर तुम्ही मला विचारलंय काहीतरी सुचवा, तर अख्खी दुबई राममय होईल अशा प्रकारचा कार्यक्रम घ्या. आणि त्यासोबत छत्रपती शिवरायांचं हे त्या ठिकाणी राज्याभिषेकाचं 350वं वर्ष आहे. ज्या छत्रपतींनी खऱ्या अर्थानं स्वराज्य आपल्याला दिलं आणि आपला स्वाभिमान जागवला
तो आपला जागलेला स्वाभिमान काय आहे हा अख्ख्या दुबईला समजला पाहिजे, अशा प्रकारचा कार्यक्रम तुम्ही करा, अशा प्रकारची त्यांना त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं मी विनंती केली. आज खरं म्हणजे जेव्हा मराठीचा विचार आपण करतो, पसायदानाला जवळपास 750 वर्ष झाले, मराठीतला आद्य ग्रंथ आपण ज्या लीळाचरित्राला म्हणतो त्याला 900 वर्ष झाले, आणि म्हणून मराठी ही सनातनही आहे आणि ती शाश्वतही आहे. आणि मला अतिशय आनंद आहे की ज्या ठिकाणी हा आद्य ग्रंथ लीळाचरित्र लिहिला गेला त्याच ठिकाणी आता आम्ही मराठी भाषा विद्यापीठ सुरू केलेलं आहे. मोरे साहेबच त्या ठिकाणी प्रमुख होते आणि अतिशय चांगला अहवाल त्यांनी दिला. आणि आता आपण जे म्हणत होता की मराठी भाषेचं सर्टिफिकेट किंवा त्या संदर्भात काहीतरी रिकग्निशन असलं पाहिजे, तर मी असं सुचवतो की जे मराठी भाषा विद्यापीठ आपण तयार केलेलं आहे, जगभरामध्ये जिथेही मराठी भाषा शिकवण्याच्या संदर्भात काही ना काही प्रमाण हवं असेल, सर्टिफिकेट हवं असेल, अशा सगळ्या संस्थांना आपण मराठी भाषा विद्यापीठाशी जोडून देऊ, जेणेकरून आपल्या या मराठी भाषा विद्यापीठाच्या माध्यमातून जगभरामध्ये मराठी शिकण्याच्या संदर्भात आणि प्रमाण मराठी शिकण्याच्या संदर्भात निश्चितपणे एक व्यवस्था ही त्या ठिकाणी तयार होईल. आपण असं म्हणतो की आधी हातवारे मग स्वर आणि त्यातून जन्माला येणारे शब्द वाक्य आणि मग ते व्यक्त करणारी लिपी व्याकरण, असा हजारो वर्षाचा प्रवास करत एखादी भाषा ही त्या ठिकाणी तयार होत असते. आणि मराठी तर अशी भाषा आहे की याच्यामध्ये काना मात्रा वेलांटी उकार आकार रफार अलंकार इतक्या अनेक गोष्टी आहेत. जगातल्या सगळ्यात समृद्ध भाषांपैकी एक अशा प्रकारची ही आमची मराठी भाषा आहे. आणि आमच्या भाषेकडे जर आपण दुर्लक्ष केलं तर केवळ भाषा त्याच्यातनं कदाचित कमी होईल असं नाही, तर आमच्या पूर्वजांनी हजारो वर्षाचा जो विचारांचा ठेवा आम्हाला दिलेला आहे तो ठेवा देखील आम्ही पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवू शकणार नाही. आणि म्हणून जसं केसरकर साहेबांनी सांगितलं, माझं देखील मत आहे, आजच्या परिस्थितीमध्ये आपल्याला कदाचित मुलांना इंग्रजी शाळांमध्ये पाठवावं लागतं, इंग्रजी एक व्यवहार भाषा झाली आहे, हे जरी खरं असलं तरी मुलांना इंग्रजी शाळेत शिकवा पण घरी मुलांशी मराठीतच बोला, हे जरी आपण त्या ठिकाणी केलं तरी मला असं वाटतं की आपल्या मुलांना आपण योग्य प्रकारे त्या ठिकाणी मराठी शिकवू शकू आणि मराठीतलं जे ज्ञान आहे त्याच्याबद्दलची गोडी ही आपण निश्चितपणे तयार करू शकू. आज जसा उल्लेख या ठिकाणी वारंवार झाला, मराठीतलं साहित्य मराठीतली नाटकं चित्रपटसृष्टी या सगळ्या गोष्टींमध्ये मराठी माणसांनी जे काही प्रावीण्य मिळवलेलं आहे, आजही देशामध्ये जर आपण थिएटरचा विचार केला नाटकांचा विचार केला तर पहिल्या क्रमांकावर आजही आमचं मराठी जी नाट्यसृष्टी आहे तिला आपल्याला ठेवावं लागेल. या मराठी नाट्यसृष्टीने ज्या प्रकारे आमचं थिएटर हे जिवंत ठेवलेलं आहे मला असं वाटतं की ते देखील अत्यंत महत्वाचं आहे. आज आपण पाहतो की साधारणपणे महाराष्ट्राची लोकसंख्या आणि जर्मनीची लोकसंख्या ही सारखी आहे, परंतु जगामध्ये वेगवेगळ्या देशांमध्ये जर्मनी किंवा जर्मन भाषा ही बोलली जाते, ती भाषा शिकण्याकरता लोक त्या ठिकाणी प्रयत्न करतात, जापानी भाषा शिकण्याकरता प्रयत्न करतात, इंग्रजी भाषा तर शिकतातच. याचं कारण काय आहे तर या सगळ्या भाषा या ज्ञान भाषांमध्ये परिवर्तित झाल्या, या व्यवहार भाषांमध्ये परिवर्तित झाल्या. आमची मराठी तर ज्ञानभाषा आहेच, परंतु आजच्या परिस्थितीमध्ये तिला ज्ञान भाषेमध्ये परिवर्तित करणं ही देखील काळाची गरज आहे. आणि म्हणून मला या गोष्टीचा आनंद आहे की देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांनी या देशामध्ये नवीन शैक्षणिक धोरण जे आणलं त्या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये आपल्या मातृभाषेतून सर्व प्रकारचं शिक्षण घेता आलं पाहिजे, उच्च शिक्षण असो तंत्र शिक्षण असो मेडिकल एज्युकेशन असो, अशा प्रकारचा विचार मांडला आणि महाराष्ट्राने तो विचार अंगीकारला. आणि जसं केसरकर साहेबांनी सांगितलं की आता सगळ्या प्रकारचं शिक्षण
हे आपण मराठीमध्ये त्या ठिकाणी देतो आहोत, कारण जोपर्यंत आपल्या संपूर्ण व्यावसायिक जीवनामध्ये किंवा अर्थार्जन करण्यामध्ये मराठीचा उपयोग होणार नाही तोपर्यंत भाषा ही काही प्रमाणात दुर्लक्षितच राहील। पण ज्यावेळी आपण असं पाहतो की जर्मन अभियंते यांना इंग्रजी येत नाही ते जर्मन भाषेत काम करतात, चीनी लोकांना इंग्रजी येत नाही ते चीनी भाषेमध्ये काम करतात, किंवा जपानी लोकांना इंग्रजी येत नाही ते जपानी भाषेत काम करतात, पण तरी देखील जगाच्या व्यापारावर ते अधिराज्य करतात। त्यावेळी जर तशाच प्रकारे मराठीतून आपण आपल्या सगळ्या मुलांना अशा प्रकारचं ज्ञान देऊ शकलो आणि मराठीला आजच्या परिस्थितीमध्ये ज्ञानभाषा आपण जर करू शकलो तर मला विश्वास आहे की मागच्या काळामध्ये मराठीने आपल्या विपुल साहित्याने आपल्या ज्ञानाने जगाला भुरळ पाडली। पण भविष्यामध्ये आजही आपण पाहतो की सिलिकॉन व्हॅलीत आवाज दिला तर त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात आमचे मराठी लोक आणि आमचे मराठी पोरं त्या ठिकाणी दिसतात। जगाच्या पाठीवर कुठल्याही व्यवसायामध्ये आमचे मराठी मुलं दिसतात। पण जगावर आम्ही जसं जर्मन इंजिनियर्स अधिराज्य करतात, जसं मॅन्युफॅक्चरिंगमध्ये चीन अधिराज्य करतं, तसं आमच्या मराठी माणसाला देखील ते अधिराज्य करता येईल। आणि म्हणून याकडे आपल्याला कसं पुढे जाता येईल असा प्रयत्न हा सातत्याने आमच्या सरकारच्या माध्यमातून देखील आम्ही निश्चितपणे करतोय। खरं म्हणजे आज आपण पाहतो की विविध राज्यांमध्ये आपले मराठी मंडळी आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या संस्था त्या चालवतात, आणि मुळे साहेबांनी खूप महत्वाचा विषय या ठिकाणी मांडलेला आहे की त्या संस्थांना जर आपण पाठबळ दिलं नाही, आता मॉरिशसमध्ये मराठी मंडळाला आपण त्या ठिकाणी महाराष्ट्र सरकारने 8 कोटी रुपये दिले आणि मराठी भवन आपण त्या ठिकाणी बांधतो आहोत। मी त्या कार्यक्रमाला गेलो होतो आणि ज्या प्रकारे तो कार्यक्रम झाला त्या पूर्ण कार्यक्रमामध्ये मॉरिशसचे पंतप्रधान 3 तास उपस्थित होते आणि आमच्या मराठी मंडळीने ज्या प्रकारचा दबदबा त्या ठिकाणी उभा केलाय, कदाचित संख्येने कमी असतील पण ज्या प्रकारचा दबदबा त्या ठिकाणी उभा केलाय ते पाहून माझा ऊर देखील अभिमानाने भरलं। तर मला असं वाटतं की अशा प्रकारच्या संस्थांना आपल्याला निश्चितपणे मदत करावी लागेल। मी केसरकर साहेब आजच आपल्याला सांगतो की मुळे साहेबांनी भारताबाहेर आणि भारतामध्ये देखील जी आमची मानक आहेत, जी आमची चिन्ह आहेत, ज्याचं संवर्धन केलं पाहिजे अशा संदर्भातले जे विषय मांडले आहेत, मराठी भाषा विभाग म्हणून आपण ते हातामध्ये घ्या, त्याला सरकारच्या वतीनं जे पाठबळ पाहिजे ते उभं करण्याचा शब्द मी आपल्याला देतो। मी स्वतः मुख्यमंत्र्यांची चर्चा करेन आणि संपूर्ण पाठबळ हे त्या ठिकाणी निश्चितपणे आपण उभं करू हे मी आपल्याला विश्वासानं सांगतो, कारण आपल्याला निश्चितपणे या ठिकाणी जर मराठीला वैश्विक बनवायचं असेल तर मराठी माणसाचा जो पराक्रम आहे त्या पराक्रमाच्या खुणा देखील आपल्याला ठेवाव्या लागतील। कारण जोपर्यंत समाजामध्ये स्वाभिमान उभा राहत नाही, जोपर्यंत आपल्या शौर्याप्रती अभिमान उभा राहत नाही, तोपर्यंत समाज हा आव्हानांचा सामना करू शकत नाही। आणि ही सगळी जी मानक आहेत छत्रपती शिवरायांची, आमच्या मराठा साम्राज्याची, ही मानक आमचा अभिमान वाढवणारी आहेत, आमच्यामध्ये स्वाभिमान निर्माण करणारी आहेत। आणि म्हणून ह्या मानकांचं जतन करून त्या त्या ठिकाणी जो आमचा मराठी माणूस आहे त्या माणसाला तुझा स्वाभिमान काय आहे, तुझा इतिहास काय आहे हे सांगणं देखील अत्यंत महत्वाचं आहे। आणि म्हणून मला असं वाटतं की त्या संदर्भात निश्चितपणे आपल्याला काम करावंच लागेल। आणि त्याच वेळी अनेक वेळा बोलीभाषा आणि प्रमाण भाषा अशा प्रकारचे अनेक विषय येतात, प्रमाण भाषा महत्वाची आहेच पण त्यासोबत आमच्या बोलीभाषांचा जो गोडवा आहे, कोकणी असेल, अहिराणी असेल, माणदेशी असेल, माणवणी असेल, मराठी असेल, तंजावरी असेल, झाडीपट्टी असेल, कोळी असेल, कोल्हापुरी असेल, बेळगावी असेल, आमची नागपुरी असेल, या सगळ्या बोलीभाषांमध्ये एक वेगळा गोडवा आहे, त्यामुळे या बोलीभाषाही टिकल्या पाहिजेत, त्याचंही संवर्धन आपल्याला करता आलं पाहिजे याचं भान देखील आपल्याला निश्चितपणे ठेवावं लागेल। आणि म्हणूनच मला असं वाटतं की आज ज्यावेळेस आमच्या या मराठी संपूर्ण समाजाचं एक बृहद रूप आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे आणि संपूर्ण विश्वातनं आमचे मराठी बांधव या ठिकाणी आले आहेत, तर आज त्यांना देखील
महाराष्ट्र सरकारच्या वतीनं हे सांगणं अत्यंत गरजेचं आहे की आम्ही मराठीच्या संवर्धनाकरता पूर्णपणे त्या ठिकाणी कटिबद्ध आहोत आणि महाराष्ट्र सरकार आणि आमचे मंत्री, मी विशेषतः आमच्या मंत्र्यांचं अभिनंदन करतो, कारण मराठी भाषा विभागामध्ये आमच्या दीपक केसरकरांनी कारभार स्वीकारल्यानंतर ज्या डायनामिकली, ज्या अत्यंत तडफेनं केसरकर साहेब तुम्ही हे काम केलंय, मला विश्वास आहे की तुमच्याकडे हा विभाग असताना मराठीला जे जे काही हवंय ते सगळं तुम्ही द्याल आणि त्याकरता आम्ही तुमच्या पाठीशी उभं राहू. आणि आता मनीषा मेस्करांसारख्या एक चांगल्या सचिव देखील त्या ठिकाणी आहेत, त्यामुळे मला विश्वास आहे की अतिशय चांगलं कार्य हे या ठिकाणी होईल. कुसुमाग्रजांनी मराठी भाषेचं वर्णन करताना अतिशय चपखल असे शब्द वापरले आहेत. रत्नजडित अभंग ओवी अमृताची सखी, चारी वर्णातून फिरे सरस्वतीची पालखी, रसरंगात भिजला येथे शृंगाराचा स्वर, येथे अहंता द्रवली झाले वसुधेचे घर. अशा प्रकारे मला असं वाटतं की झाले वसुधेचे घर अशी जी आमची मराठी आहे, या मराठीला खऱ्या अर्थानं वैश्विक भाषा बनवण्याकरता आपण सगळे लोक मिळून प्रयत्न करू. आणि निश्चितपणे जो महाराष्ट्र धर्म आपल्याला छत्रपती शिवरायांनी शिकवला, त्या महाराष्ट्र धर्माच्या माध्यमातून जगाची सेवा करताना, महाराष्ट्राची आणि भारताची सेवा करताना आपलं स्वत्व हे जपण्याचा प्रयत्न निश्चितपणे आपण करू, हा विश्वास मी व्यक्त करतो. आणि आलेल्या सर्व लोकांचं अतिशय मनापासून स्वागत करतो, आपण आलात त्याबद्दल आपले आभार मानतो आणि पुढच्या वर्षीचं आमंत्रण देखील आजच आपल्याला देतो. आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.